नमस्कार आर्डिएक्स गोवाच्या सगळ्या पळप्यांचा येवकार आणि आयच्या आमच्या या राजमची कार्यावळींत आयच्या आमचे मानाचे सोयरे असा मनेस्त बाब मनोज परब मनोज परबा गोयंत वळखना असो कोणूच ना तशेंच ताणें काम केलां तसोच तो लोकां खातीर वावुरता बऱ्या जिद्दीन आणि ताजें एकच स्वप्न आसा तो म्हणटा कितें की गोंयकार जो असा जो ओरिजिनल आसा असा त्याचा मान रिस्पेद मेळकूच जाय आणि ताणे एक बिल सुद्धा घातलं असेंब्लीच्या बिलाच्या नाव असं पण गोष्ट सगळे जाण असले पर्सन ऑफ गोवन ओरिजीन मनोज हायच्या आमच्या या राजमात तुका आम्ही येवकार दिता आणि पहिल्यान पहिला प्रश्न तुका इसारेनसो दिसता रिवल्युशनरी गोवन आरजी ही संस्था करची असं तुका कित्याक दिसले uh. जे आम्ही गोयन पयताले जसे बाकीचे लोक पेता की आमची खा ख तरी आयडेंटिटी कमी जात असा आमचे आमकां बायग्रंट इन्फ्लक्स जो झाला गोयंत जो ॲक्च्युली जे पर्रीकर असं टू थाऊज टू पासून तिने एक स्टेटमेंट दिले की बाय टू थाऊजंड ट्वेंटी टू गोयंत जे मायग्रंट इन्फ्लक्स आ ते आमकां आउट नंबर करतले म्हणून आणि तो एक खंत आणि भय सगळ्या लोकांक असला तशी आमक अस सो त्यांना आमी चितले की खंय ना खोई तरी आता एक चळवळ करपाची गरज आमची आयडेंटिटी आनी आणि कोण चळवळ करतले कशें आणि फुडे कशें वयतले कितले लोक येतले हो एक विचार असलो, खोई ना खंय तरी आम्ही एक सुरवात कोणी तरी सुरवात केली पुढे किंवा जातले देवाच्या हातीन आसा जातले ना लोकांच्या हातीनं जर लोकांक दिसता आम्हाला दिसता की भरपूरशा लोकांक दिसता की बाबा कोण तरी फुडे योपूक ना एक संघटना जवळपास जी गोयकारांना प्रोटेक्ट करतली गोयची आयडेंटिटी प्रोटेक्ट करतली सो त्या हातून आम्ही ती सुरुवात केली आणि त्याचे आज जे यश आलं सक्सेस असा ते आज सगळे लोक पहितच पण तू जेव्हा म्हणतात पहि पर्सन ऑफ गोवन ओरिजीन तुझे एक्झॅक्टली व्याख्या किती पोगोची पर्सन ऑफ गोवन ओरिजीन व्याख्या डेफिनेशन किती सर तुम्ही टायमार ऐकला असतं की आम्ही स्वतः गोयकार म्हणटा आयज भायल्यान लोक येतात ते आपणाक गोयकार म्हणटा आणि जे स्पेशली पॉलिटिशन आहा ते सगळेच गोंयकारांक लागून करता पण गोयकार कोण हे अजून कोणेच डिफायन केले ना आयज तुम्ही पहिला आसतले आसामीस आसा ते एक कट ऑफ डेट घेऊन आसामीस डिफायन करता झारखंड असा डिफायन करता महाराष्ट्र ते डिफायन करता इवन गुजरातात पासून ते करता करतात आम्ही गोयकारांनी आमकां गोयकार म्हणून किंवा डेफिनेशन दिवचे न आणि ते डेफिनेशन आमच्या तेका लागून आम्ही एक डेफिनेशन केलं आणि सदांच एक डिबेट चलताली की खंयची को, डेट धरपची आमची ओपिनियन पोल धरपाची लिबरेशन मागीर मागी स्टेट रूट हे डिस्कशन चलताले पण कोणी ते बिल हाडूंक ना कोणी ते डेफिनेशन हाडूंक ना टायम गोयकार कोण हो क्वेश्चन मार्क सदांच पड तो क्वेश्चन मार्काचेर खंय ना तरी एंड जाय म्हणून हे पोगो आम्ही एक डेफिनेशन काढले तितून सिंपल डेफिनेशन आमचे जो कोण गोय लिबरेशन जाऊन स्पेशली ट्वेंटी एट डिसेंबर सिक्स्टी वन या डेटीच्या पहिली गोयां जो आसलो पोर्तुगीज रूल ते मागीर इंडियन रूल लागलो इंडियन कॉन्स्टिट्युशन लागले तर त्या डेटीच्या पहिली जो गोंयांत रावतालो फॅमिली रावताली आणि जे पुर्तुगीज आता पोर्तुगीज काळातले सो आता म्हणजे तो कोणत्या येवन गोंयांत रावो ना आणि खंय किया खं ना खरी एक कट ऑफ डेट दोवर ने फाटी फाटी तसे आता डिबेट चलता की तसे गोयात पहिली ट्रायब सुद्धा ते हो चारशे वर्षा पहिली ते आम्ही घेऊन काय फायदो का ना खरी कट ऑफ डेट द ट्वेंटी एट डिसेंबर नीन सिक्स्टी वन ही आम्ही कट ऑफ डेट द सो आयदर ऑफ द पेरंट्स तेचो कोणूय पेरंट्स जर गोत त्या टायमार असला तो आता जर तुरगा गोय असा जर त्या पर्सन ऑफ गोवन उरिजीन म्हणतात तेचो आयदर ऑफ द ग्रँड पेरंट्स जर असा तो गोयात रावतालो पहिली आणि आता आमी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन म्हणून केला त्या आता के म्हणत आतां तुच सांगले की भायले जे लोक तुवें तारीख जी डिफायन केल्या त्या तारखे पहिली जर कोणी येवन रावले जाल्यार तांकां तूं गोवन म्हणून मान्यताय दिता समज आता तुमचा जो मुवमेंट सुरू झाला की गोयकार आणि गोयात रावपाचें जे भायले येवन हांगा स्थायिक झाल्या ते गोंयकार न ते आमकां नाका अशा जा जे तू म्हणतात हे जे लोक पहिली जे स्थायिक असा खूप वर्षांना धावडा त्यांना किती करतो सर आम्ही केन्नाच म्हणूक ना की गोयंत फक्त गोयकारांनीच रावचे म्हणून आमचे सिंपल असा जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बींग अ नेटीव गोवन नीज गोयकार जे आम्ही म्हणतात त्यांना जे जाय ते रायट्सांक लागून हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बिला हा या बिलात खंच आम्ही कोणाक भायर वच वस ना या बिलान आम्ही थोडे डिमांड्स घातला जे डिमांड्स सन ऑफ सो आमकां मूळ गोयकार म्हणून ते रायट्स ते, ते आमी मागतात आणि आम्ही जे भय असा त्यांच्याकडे आम्ही ज्यांचे इन्लिगलिटीज असा स्पेशली इल्लिगलिटीज इल्लीगल इल्लिगेल वोटींग कार्ड इल्लीगल धंदे ते केन्नाच करतात गोंयांत लिगल येवन रावला ना लिगल काम करता लिगल वोटींग कार्ड असा केन्नाच एटॅक करूंक ना आनी करचे बीन बिकॉज ते इंडियन कॉन्स्टिट्युशन फॉलो करता आणि इंडियन कॉन्स्टिट्युशनान ते आसा पूण ह्या बिलान जसे प्रत्येक स्टेज एवरी स्टेट आपल्या लोकांक प्रोटेक्ट करता एक लॉ हाडून एसेम्लीत तोच लॉ आमच्या असेम्ब्लीत इतली वर्षा सिन्स लिबरेशन कोणेच तो लॉ ना गोंयकारांक प्रोटेक्ट करपाक गोयच्य जमनी प्रोटेक्ट करपाक आमचे जॉब आमची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक लॉ ना फक्त व्हडल्या झाली पूण तें खंय ना तरी जावपाक जाय म्हणून हे पोगो बिल हाडले आमी सिंपल सांगता कोणाकूच गोंयच्यान भायर वच म्हणना रावतात लिगल वेन नाजाल्यार तांकां गोयंत्र तांकां आमचे बाय लॉज जायना म्हटलें की हे जे लोक योन हांगासर रावल्या आणि जे रावतात ते इल्लीगल कामां करतात इल्लीगल धंदे करतात इल्लीगल अश्यो खुबश्यो गोष्टी करतात पण ह्यो इल्लीगल गोष्टी करपाक तांकां कोणाचो सपोर्ट असा हंड्रेड पर्संट हितून सपोर्ट जो असा जे लोक तांकां सपोर्ट करता त्या लोकांचो पांय तुम्ही उडूक जाय बरोबर सर आता जर तुम्ही पहिला आमची चळवळ जी चल, चल पंचायतींचे रेड करतात पंचायतीं लेटरां करतात आम्ही आर टी आयस घालतात परत जे एम एल एज फाल त्यांचे आर टी घालता घालतात त्यांचे लेटर्स करता सो आम्ही जे रूट कॉज आता थंयसर आम्ही ऑलरेडी हात घातलेला असा पण आम्हाला जो सपोर्ट जाय फॉर एक्झाम्पल आता इलिगल आम्ही जे कंप्लेंट करता, तो त्यांना सपोर्ट जो आता एडमिनिस्ट्रेशन जो गव्हर्मेंट मशिनरी जाय त्यांच्याकडल्यानं तो मेळना दे आर वेल प्रोटेक्टेड बाय दीस पॉलिटिशियन त्यांची एक वोट बँक क्रिएट झाली असा सगळे स्लम्स सगळे इल्लीगल धंदे हे सगळ्यांचे पॉलिटिशनाचे एक वोट बँक क्रिएट जाल्ली आसा आणि ती वोट बँक प्रोटेक्ट करपाक आमचो सरकार रात दीस मेहनत करता तो गोंयकारांक प्रोटेक्ट करपाक मेहनत करीना ती वोट बँक कशी सालवार ताका लागून ते रात दिस मेहनत करीत असतात आनी तेंचेर आम्ही ऑलरेडी आमचे काम चालू झाले आहे आरटीआय वर्क जातले आमचे कंप्लेंट्स चालू जाल्ले आसा ही वोट बँक जर आता जर नष्ट जातली करतले तुम्ही तुम जे आम्ही सर ऑलरेडी आमचे मतदार म्हणून आम्ही लेट्स रिबील गोवा कॅम्पेन लॉन्च केली त्यांना सगळ्या चडशा लोकांना खबर आहे की आमचे मतदार ही कॅम्पेन आम्ही चालू करून आता ती ऑलमोस्ट फायनल आहे ऑलमोस्ट आम्हाला तीस कॉन्स्टिट्युएंसीचं डेटा पावलो असा फक्त दहा एक कॉन्स्टिट्युएंसी उरला पंधरा दिसून फुल डेटा आमच्याकडे पावतलो तिथून आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी व्हाज पार्ट व्हाज आम्ही जे जे मायग्रंट्स डाऊटफुल ज्यांचे वोटिंग कार्ड डाऊटफूल असा आम्ही म्हणलिगल डाऊटफुल असा त्यांची नावा घालतले त्यांचे आम्ही इन्स्पेक्शन करतले डॉक्युमेंट आणि त्यांच्या जर ते डु, डुप्लिकेट असा जर ते ड्युअल असा इल्लीगल असा कॅन्सल करपाक घालतले आता एक गजाल प्रामुख्यान आमी जाल्यार समजा सरकार जर किती बरं करून तरी एन जी एनजीओ उठ्ठा आणि तो थंय विरोध करता बरोबर आता तुझा एक एनजीओ म्हणू येते संस्था असा पण रिव्होलूशन गोवन ही एक एनजीओ अशी सदा अजून काही ती पॉलिटिकल पार्टी बरोबर तुझी म्हणून जाऊ ना एनजीओ असा तुझं आता हायटेन्शन वायर घालता खरं मॉले म आणि या हाय टेन्शन वायरीक खूप लोक विरोध करता तुझं स्टँड किती सर so, आम्ही हाय टेन्शन वायरीक आम्ही विरोध करता त्याचे कारण भरपूर आसा आहे पहिले कारण म्हटल्यार जे आज बीजेपीचे लोक सपोर्ट करता बी जे पी गॉर्मेंट जे का प्रमोट करत हायटेन्शन हे ना जो प्रमोट करता दोन हजार बाराचो जर मेनिफेस्टो जर बीजेपीचो पळयत तुम्ही त्यांच्या वेबसायटीचेर असाल म्हाका खबर ना पण आमच्याकडे त्याची हार्ड कॉपी असा तेचेर क्लियरली बरला परिवर्तन सरकार ते परिवर्तन सरकारान क्लियरली बरला की आम्ही रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जीर फोकस करतले विंड एनर्जी सोलर एनर्जी पण आज ते ना तेचो प्रोग्रेस सामको झिरो नल असा आयज फक्त दिसता मिनिस्टराच्या पेट्रोल पंपाच्या वयर तरी सोलर पॅनल लागला बाकी कोणाचे लालं ला, ना, पोकना गरमेंट खफिसात लागला जाल्यार ही रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी हाडची सोडून आयज एका मनशाक तो अडानींक सपोर्ट करपाक लागून तेचो कोळसो हाडपाक लागून आयज हे फुल जे षडयंत्र चाललं जेका आमी म्हणटा ही एक व्हडली केक ती केक आमकां पेस्ट्री दाखयता ते एक एक प्रोजेक्ट ते आमकां हो ट्रान्समिशन लायनीचो प्रोजेक्ट हो रिवर नॅशनलायजेशन हो भारतमाला हो आनीक कितें हे करून त्यांच्या आमकां पेस्ट्री करून ते दाखयता फायनली प्रोजेक्ट हो कोल हब एक एक हब करपाचो आणि गोंयचो एक हार्बर जो आता त्याचा यूज करून घे बेनिफीट हो अडानीक दिवस किंवा त्यांनी हजारांनी करोड रुपया ऑलरेडी इन्वेस्ट केले तो डेप्टन असा त्यांना त्यांना सबसिडीज मेटा त्यांना वेवर्स मेटा आणि त्यांना खं ना तरी सपोर्ट करपाक बिकॉज इट इज लिंक वीथ बी जे पी आणि त्यांना तो कोल गोयंतात की ट्रान्समिशन लाईन हा आमक गोयंतन पर्यंत लाइट जी मेटा ती सगळी भय चटीच्या मेटा जेन्ना ही लायट आमकां येता ती भायल्या जेव्हा येता जाल्यार हो कोळसो हाडपाची गरज हो पयलो क्वेश्चन मार्क परते तुम्ही छत्तीसगडांच्यान ती लायन येतली आणि ती लायन ती येता ती मोल्याच्यान मागीर ती खंय वयतली पळय ती फक्त आणि फक्त कोळशाची जी डबल ट्रॅकिंग इवन फोर लेन फोर लेन जी आसा फोर फोर ट्रेक्स जे जाते आसा ते ट्रॅकाक लागून ती यूज जातली ती गोंयकारांक लागून मात पसून यूज जावपाची ना मात पसून यूज जावपाची ना इतले तर आमक हंड्रेड पर्सेंट खबर आहे इवन सर हे भारतमाला जे प्रोजेक्ट असा जो रोड चालला आज आठ आठ लेन सिक्स सिक्स लेन जो रोड चलला आमचा जो पेडणे टू काणकोण जो रोड झाला तो पासून रोड आणि बाकीचे जे रोड ते सगळे जर त्यांचा नेटवर्क पशात इट इज ऑल फॉर कोल लोकांक गावातले रोड अजून पार पडला पावसकर अजून इम्पोर्टेड दामार खंचन ना हा खबर ना पण ते दामार का पवूक ना ते काय पॅक ना पूण व्हडले व्हडले हायवे जाता फक्त कोळशाक लागून सो so, कडेन हांव मागता या माध्यमांतल्यान की तेंच्यांनी हे जे प्रोजेक्ट्स येतात हे अपोज करचे कित्याक हे प्रोजेक्ट आमचे गोंयचो विनाश बरयता आमचे गोयचे डिस्ट्रक्शन ते दिता फाल्यां आमची फुडली पिढी कोळसो लंगसान बरोवन जगतली सो ते जगच्या परस आज खंय तरी अपोज जाय आणि हे प्रोजेक्ट स्टॉप जवळपास गोय त्यां जे करपाक सोडून ते अप करूंक आमी दिवपाचे ना कोई कोल हब जातलं पण त्याच्यापासून तू म्हणता की कॉमन मनशाक कोणाकूच कस फायदा जावचो ना सर हातून आता तुका विचारलं आता मायनिंग गोयातलं बंदच झालं हळू हळू हळूहळू सुरू जाता परत मायनिंग मायनींग मायनिंग जाताले वाठारांनी ती मिनाच्यो खोणी व्हडल्यो व्हडल्यो आसताल्यो मिनाची हाडप व्हरप जातालें मिन ट्रकांनी भरून सगळें आणि सगळें धुल्ल्याचें वातावरण असता साधारणशे असेच वातावरण गोंयांत जातले कोल हब जात सर कोल हब जाल्यार हेज्याकून वर्स्ट कंडीशन जातले ते तरी एक मयनिंग कशा असेल इट्स अ हॅव्ही मेटल सो हेवी ते चुडा असले ना तितले त्याचे हार्मफूल जे इफेक्ट्स असले पण तितले नसले पण कोल, हो, कोल इज व्हेरी लाईट तो एकदा तुझ्या लंग्सात गेला येऊपचं हो ना आणि त्याचा जो इफेक्ट असता पण तो फाय किलोमीटर रेडियस असता फॉर एक्झाम्पल हायवेन जर गाडी गेली आणि ती जर सारखी पॅक इफेक्ट करूक सारखी कवर करू ना जे ते करचेत ना ज फ्ह किलमीटर रेडियस जे गाव असा ते हायवेच्या भोवती ने स्टॉप करून दौला जो पॉईंट असा त्यांचा रेल्वे वय ट्रक ते सगळ्या सगळ्याकडल्या फायव किलोमीटर रेडियसात लोकांना इफेक्ट जातो डायरेक्ट हेल्थ इफेक्ट जातो आणि त्यांच्यांनी हे कोलबाचो नेटवर्क इतलो स्ट्रॉंग केला रिवर नॅशनलायझेशन केलं आगळ्या नंयो त्यांच्यानीशनलाईज करून दौरला त्यांचे ड्रॅजिंग जातल्या आणि थंच्या ते कोल वरतले आमचे सगळे रोड्स मॅक्झिमम हायवेज ते हायवे सगळ्या हार्बराक कनेक्ट झाला हार्बरा कडल्यान कनेक्ट जाऊन ते सगळ्याकडे कोल वरतले तो आमकां डायरेक्ट इफेक्ट जातलो पर ते त्यांच्यानी जॅटीस जे पेसेंजर जेटीज म्हणटात ते पॅसेंजर जेटी नो हे सगळे जे जॅटी ते कोलाक यूज जातले गोयंत कोण पेसेंजर आज तुम्ही पहिला गोयात कसला टुरिस्ट येतात ते तुफान गाडी घेऊन येता ते गाडयेन गाडयेर रावतात राहतात गाडं गाडयेनूच तेंचे जाता सो तसले टुरिस्ट पेसेंजर जॅटीं येऊपचे ना सो हे सगळे जे कारस्थान चालला हे षडयंत्र चालला हे गोयात कोळसो धाडपाक आनी तेचो बेनिफीट गोंयकारांक अजिबात जाऊप आयज तुम्ही म्हणटा सर मायनींग गेले मायनिंग जर परत रिस्टार्ट जाल्यार सरकाराचेरूच आसा ते जातले ना ते त्यांच्या भीत ती झगडी चालला ती सगळ्यांना खबर असा कियाक त्यांना दिवपाक जाय गोयच्या सरकारां गोच्या मईन ओनरांक जाय लीज होल्डरांक सो त्यांच्या भीत ते तेका लागून ते मायनिंग उरलं आणि वडले काय नो आणि सेकंड थींग आमचे जे कोळसो म्हणतात जे कोळसो टुरिझम आय सेकंड आमची उरल्या ती टुरिझम कोळसो कोल अप आणि टुरिझम हे दोनूय वांगडा वचू शकना आयदर इट इज कोल अप ऑर टुरिझम डिसाइड करपाक जाय लोकांनी डिसाइड करपाक जाय आज ट्युरिजम इंडस्ट्रीचे जे लोक आसा त्यांना जर दिसता ट्युरिजम इंडस्ट्रीन जर करपाक जाय जर ना हो करच्यांनी कोलब अपोज जाय ना तेंच्यान जर अप जाय गोयकार तेंच्यान कोलब करपाचें बाबा आमचें हेल्थ 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 आमकां लागाना आमच्या भरग्यांचे फुडलें आमकां फ्युचर लागना आम्ही कोळसो घेवन जगो शकता ते कोळसो घेवन जगपाचें आता पण फाटी किती जे की जे मायनिंग चालताल त्यांना जेव्हा लोकांक त्रास लागले त्यांना एक विकल्प म्हणून सरकारान किती सांगले त्यांनाच हुशार मुख्यमंत्री ताण किती सांगले की आम्ही असते आता भायल्या राष्ट्रांनी मायनिंग जे करतात आणि थं त्यां मयनिंग कॉरिडॉर्स म्हणून असतात आणि हे जेन जे असतं ते मीन ट्रान्सपोर्टेशन जे जाता पण इट गोज थ्रू दोज कॉरिडॉर्स बरोबर ते आणि लोकांच्या वस्तीनसून ते वचना आणि लोकांक लोकांकडे चायनाक बी असे मायनिंग कॉरिडॉर्स आसा तसोच गोंयांत जावपाचो आसलो आणि तशेंच मायनींग जाऊन लोकांक कोणाक त्रास जाण मायनींग जावपाचें आसतलें आता समजा कोल हब झाला गोंयांत कोल येत गोंयांत अशेच जर कोल कॉरिडॉर झाले जातो सर कोल कॉरिडॉर असं जवळपास काय ना कियाक हे जे हायवे झाले सगळे गावांच्यान गेला तुम्ही पहिला पेडणे टू काणकोण जी हायवे असा सगळे गाव लोकांची घरां उडाली लोकांची शॉपां उडली लोकांची घरां उद्वस्त अक्षरशः परिवार उद्वस्त केल्या लोकांनी स्सईड पासून केल्या त्यांची घरां गेल्या टेन्शन लोक मेल्यापासून स्वसाईड अटॅक झाला सगळे करताना जाती असा ही ज्यात दुसरं आणि कोल कॉरिडॉर जवळपास ना हे जे बांधत तोच कोल कॉरिडॉर हे जे रेल्वे डबल ट्रॅकिंग करता तेच कोल कॉरिडॉर आणि तेच कोल कॉरिडॉर आमच्या गावातल्या आमकां कोल कोळसो खावचो पडटलो आणि गोवा इज अ व्हेरी स्मॉल स्टेट हांगा आमचो जागा खूप कमी असा आसा असा परते वेस्टर्न गार्डस आमचे वडली व्हडली फॉरेस्ट असा फॉरेस्ट लँड असा ते डिस्ट्रॉय करूनच हे दे जाता पण ते जातले ना आणि दुसरें ऑप्शन ना बाकीच्या राज्या आमच्या आमच्याकडे जागा ना सर आता दुसरो आनी एक प्रोजेक्ट वडिला येतो हर गुळेलेचा आयटी पार्क हेज्यान पहिली जे आय टी पार्क हा जाता काणकोण जाता म्हटलं आमच्या चिमला जाता म्हटलं थंसर लोकांनी अपोझ केला काणकोणय लोकांनी अपोझ केलो म्हणजे जं जं आय आय टी पार्क आय टी पार्क करचो असे सरकाराक दिसता किंवा त्या भागातल्या आमदाराक दिसता जे त्यांना त्या, त्या वाटारातले लोक उठ्ठाण म्हणतात आमक आय टी पार्क हंगर ना असे किंवा व्हाट असं आयटी पार्क आयटी पार्क येत जे सगळेच व्हाट जातले कोणाक काय जावचोच ना फायदो सर जो तो आय टी पार्क आणि हा गुळेली जो येतात आय आय टी आता फॉर एक्झाम्पल जो आय टी पार्क असं ते आयटी पग आम्ही पासून डायरेक्टराकडे गेले आयटी डायरेक्टर असं सो सर इतकं त्यांचे हे असं की त्यांच्याकडे डेटा नसलो सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्हाला खची कंपनी हाडपल ह्युमन रिसोर्स जो डेटा जाय तो डेटा त्यांच्याकडे असा व आता ते म्हणतात त्यांच्यांनी एक हे दाखवले एक स्लायड शो दाखवलो एक व्हिडिओ दाखवलो तिथून दाखवलो की गोयकार एक भायर काम करता तो गोयकार गोयंत्र आयटी पार्क येता म्हणून तो पुण्याच्या घरा येता आपल्या आवक घट धरून रडटा आणि घरा नेटान आणि बरो आपल्या फेमिली वांगडा रावता आम्ही त्यांना एकूच क्वेश्चन गेलो की तुमच्याकडे आयज गोयकार कितले भारा नोकार कितले आयटी आयटी शिकलेले कितले भुरगे अवेलेबल असा तुमच्याकडे डेटा तेज्या त्याच्याकडे डेटा ना तो डायरेक्टर कोण तरी नाव विसारला तेणी म्हाका सांगले आयज पांच करोड गोयकार म्हणू लागला भारत असा पाच करोड जी संख्या आमची ना केची स्टडी पळय म्हणजे हे लोकां कशे पिशान तो पाच करोड गोयकार म्हणटा बाहेर गोन कितले कोटी गोयकार <laughs> गोयंत सोड म्हणजे टोटल अजूनपर्यंत सगळे मेले धरले ते सुद्दां धरी पांच करोड जातले दिसना पांच करोड गोंयकार गोयकार भारत ते म्हणूगला येऊप हांव हा तुमच्या तुमच्याकडे डेटा आसा कितले कॉलेजीस आसा कितले स्टुडंट पास आवट जाता आयज सॅलरी स्ट्रक्चर कितें आसा खे कंपनी येतले ते हेंच्या कडेन कांयच स्टडी ना जे जर पार्क करूंक सोदता एवरी टायम आय आय टी हांव आय टी पयलीं पहिली आय टी पार्क ओ लॅंडस्कॅम कदंब प्लेटोचेर जागे डबल ट्रीबल रेटीन विकपचं लँडस्कॅम थंड आयटी पार्क दाखयलो हेंच्यांनी ऑलरेडी जाग्यांनी मिनिस्टरांनी पॉलिटिशनांनी आणि वडले वडले जे इन्वस्टर्स आसा तेंच्यांनी जागे घेतलेले असले थंय त्या जाग्यांची रेट वाडोवपाक लागून टी पार्क सेम गुहेली आयज जर गोयंतर खंय जागो उरला मोल्या सायडीन पेडण्या काबार केले मोपाच्या नावान आणि सेकेंड उरला ते, उपन, ए आने आने ते आया आया सत्तरी हे सत्तरी खंय ना रियल इस्टेटीक ओपन करपाक लागून हे आय आय टी थंय हाडटा दुसरे तेचो बेनिफिट गोंयकारांक कांयच ना गावांच्या फोर लेन रोड टू फिफ्टी एक जागो वत आणि एक्वायर करीत रावतलो बिकॉज आय आय टीची नीड आसता फायव हंड्रेड एकर्स आमचे गोय हे फाय हंड्रेड एकर्स आय आय टी घेऊ शकता काय आयज त्या सत्तरीच्या लोकांक मार्च एप्रिल मे महिन्यात उदक नसतं त्यांचं रोड नेटवर्क सामको पाड असा थोड्या गावांनी अजून लाईट पासून ना काल पहिल्या संडे एका गेल्ले गेले आमचे धनगर असा ऑलमोस्ट चार किलोमीटर तेंका बेस्ट साध्या रोडा वेळ पडटा जे टार रोड ना सो अशी जेन्ना परिस्थिती आहे जाल्यार कोणाचे पण हो पार्क जर येत जर तेन्ना ह्या लोकांचो त्यांना अजिबात जावचो ना थंय ऑलमोस्ट धा हजार लोक भायल्यान येतले भायल्यान जशे बाकीचे गाव जसे जाल्ले आसा तसे सत्तरी कोंकर जातले आणि सगळ्यान इम्पोर्टंट हे जे सत्तरीचे आयज राजा म्हणटात आज विश्वजित राणे ना जा प्रताप सिंग राणे जो आज त्यांच्या फॅमिलींच्या वडले वडले थं प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज आणि बाकीच्या पॉलिटिशन जर थंडी प्रॉपर्टीज घेवन दवरला जाल्यार प्रॉपर्टी सावंतान बीन जर ते प्रॉपर्टीज रियल इस्टेटीक ओपन जातले बिकॉज लँडाक आयज जर पन्नास रुपया रेट असा जेन्ना थंय आय आय टी येतली तेन्ना टू किलोमीटर्स फ्रॉम आय आय टी फायव किलोमीटर्स फ्रॉम आय आय टी टेन किलमिटर्स फ्रॉम आय आय टी म्हणून प्रॉपर्टी सेल जाते आणि त्यांच्या रेटी ज्या पन्नास आहात तीच रेट पांच हजार जातली आज अख्खे गोय सर त्यांच्यांनी फक्त आणि फक्त विकून काढला त्याच्या शिवाय कोणाक गोयचे बरे जे नाका जर आय आय टी म्हणतात एज्युकेशन म्हणतात आज आमचे प्राथमिक शाळा खूप पावला प्रायमरी स्कूल एवरी वर्सा पन्नास पन्नास प्राथमिक स्कूल बंद पडतं एज्युकेशन मिनिस्टर बी एक सी एम आमचं एज्युकेशन मिनिस्टर हा त्याचे लक्ष अजिबात ना झिरो एज्युकेशनल पॉलिसीत ना आमचे जे आय टी आय आंचे जर ते शिक्षण पद्धती जर पळय थंय जर त्यांची मशिनरी पण आयज किती मशिनरी शिकयता ते आउटडेटेड सगळे जर ते भुरग्यांची काकू काकूदेता बाबा तांकां फुडें कोण जॉब एम्प्लॉय करतो ना हे एज्युकेशन हितून स्किल डॅव्हलॉपमेंटाचे लक्ष नितलेशे इंजिनियर पास आऊट जाता एवरी इयर जॉबलेस आठ हजार त्यांना वेर्णाचं जे सेलरी मेळात तेंक गोयंत भयला वचं काम कर्युचर जर जर सेक्युअर ना त्या भग्यांचे अजून पर्यंत काम करू ना जर हे आय आय टी घेऊन किती जातले कितले भरगे आय आय टी वतले चढात चार दहा पंधरा बातीच्या भरग्यांचे त्या पंधरा भुग्यां लागून अख्खे एनवायरमेंट डिस्ट्रॉय कर जमनी असा ज्या जागा लोक बागायती करता काजू करता शेता करता भाटां आसा त्यांना एन्क्रोच म्हणून एन्क्रोच लँड एंक्रोचर्ज म्हणून त्यांना जे लागला इम्पोर्टंट तो जमनीचो विषय आसा तो आयज भायल्यान मायग्रंट देऊन कॉमनदाद लँडाचे राजा झाला त्यांना डेमोलीश करपाक कोण रेडी ना त्यांचे एक्वायर करून ते काय करपाक सोदिना पूण गोयकार बाबडे जर करता त्यांच्या जमनी एक्वायर करप त्यांची फॅमिली उद्ध्वस्त करप त्यांचे जीवन लायवलीहूड त्यांचे काबार करप आणि त्यांना त्रास करप हें सरकाराचें आमचे पॉलिसी चालल्या सध्या हा म्हणजे आता पयलीं पहिली बसूनच गोयातली जो जमनी आज आणि काल न्ही वर्सां झाली हे जे लोक भारतांतल्या इतर भागातल्या गोयात येऊन त्यांच्यांनी व्हडल्यो व्हडल्यो जमनी विकत घेतल्या अशें म्हणूं येता की अर्धे हो गोंय तरी बरोबर दिसत त्यांच्या ताब्यान असं आणि आता अजूनही तूं म्हणटा पळय आय टी आय टी पार्काच्या निमतान किंवां आय आय टी पार्काच्या निमतान परत हागो जागो भयल्या लोकांना विकपचं व यत्न चालू असा हे जाऊणे म्हणून तुम्ही तुम तुमचे तुमी एक गोष्ट पहिली शिकवून जाय आमच्या गोंयच्या लोकांक जे जमनीचे धनी असा जे बागायती करता म्हटलं तुम्ही तशेंच ते बाकीची उपजीविकेची काम आसा त्या जमनी ह्या तुमी तुम्ही शिकयलां की, की बाबा रे ही जमीन तुम्ही विकूंक जायना कित्याक बरेचशे लोक बरे पैसे मेळात करून ती जमीन विकून उडयता बरोबर सर जी लेट्स रिवील वा कॅम्पेन तेतून आमचे शेतकार म्हणून एक कॅम्पेन लॉन्च केला आमकां जे जमनी आयज युजलेस तेका लागून लोक विकतात आयज सर तुम्ही जर जाल्यार मेळावलीचे जे लोक आसा हे आय आय टी अपोज करपाक युनायटेडली बाहेर जे रिजन असा त्या लोकांचे पोट त्या जमनीचेर आसा सरकारान सिस्टमॅटिकली आमच्या लोकांचे जे पोट आम्ही जे या जमनीचेर डिपेंडंट असले ते आमकां काढले पंचवीस किलो तांदूळ तीन रुपयांना तांदूळ आणि कितें दिवन भायल्यान भाजी हाडून हें करून जमनीचेर आमची जी डिपेंडन्सी असली पळय ती काबार केली इट्स अ सिस्टमॅटीक प्लॅन हे एका रातीन जा प्रत्येक सरकार तेंच्यांनी एक षडयंत्र कित्याक गोंयांत जो सरकार येता हो सेंट्रलाचो एजंट म्हणून काम करता दुसरे कांय ना लोकांचे प्रतिनिधी ना गोयकारांचे सेव्हियर्स म्हणून काम करिना प्रोटेक्टर्स म्हणून काम करीना त्यांच्यानी का जमनी आमचे डिपेंडंसी काढली लोकांनी जसे ते जागो युजलॅस झाला तसे जागो कन्वर्जनात घालव चालू केले जसे त्यांच्या डील मेळा यूजलेस जागो त्यांच्या विकपाक चालू केलो सो आता जो आता प्रयत्न चालला तो म्हटल्या ते जागेचे परते रोवपाक परती शेतां रोवपाक आनी ते जाग्या वयल्यान उत्पन्न ना खंय तरी इकॉनॉमी परती आनी ते लोकांचे जे लायव्हिड आसा ते जाग्या जावपाक जाय जेन्ना ते जातले ते लोक तो जागो फुडें सरचे ना गोवोरमेंट जर बेस्ट फोर्सिबली एक्वायर करपाक सोदतलो त्यांना ते करपाक दिवचे ना आयज ते डिपेंडंसी ना लागून लोक तो जागो विकतात आणि हेतून सरकाराचो मोठ्या प्रमाणात हा किती लँड प्रोटेक्शन बिल जे आमचे असं लँड प्रोटेक्शन एक्ट आमचं असा जसे बांच्या स्टेटींना एग्रीकल्चर लँड्स विकत घेतले नपिंग आसा बाबा तुझी इतलीच लँड तुम्ही विकत घेऊन शकता दहा एकर पंधरा एकर फॅमिली प्रमाणे केरलात झाल्या फॅमिली प्रमाणे लँड तू विकत शकता एग्रीकल्चर तुझा एकटो जर आहात जर मेक्झिमम फाईव्ह एकर्स शकता जर तू पाच जणांची फॅमिली असा जर दहा एकर घेऊन शकता असे जे रूल्स असतात ते गोयात करू न भायलो बाय डोंगराचे डोंगर घेतात स्पेशली आमच्या पॉलिटिशनं डोंगराचे डोंगर तो नौ. फार्मर ना कोण नग्रिकलचरिस्ट म्हणून ते नावां लायतात स्किमी घेतात आणि जागो घेऊन सगळं ब्लॅक पैसो व्हाईट करून उडय एक गोष्ट लोकांच्या मनात भरूक कितें की कोणी म्हणटा कितें अरे जमीन आपली पण ती पडींग जमीन असा जमीन ही पडिंग पडींग बरोबर कित्याक महाराष्ट्रात अशा एका मनशान अशा एका मनशान एक गाव आसलो ज्या एक थेंब नासतालो ते अख्ख्या गावांचे नंदनवन करून दवरलां बरोबर कशें ताणें रेन हार्वेस्टींग ही पद्धत थंय वापरून त्या गांवांत उदकाची साठवण केली आणि झाडां पेडां सगळे रोवून करून ते पाचव चार अख्खो वाठार करून हें हे घडलां घडला जाग्यार आता आमच्या आमचे लोक म्हणतात माझ्याकडे जमीन आहे खूप जमीन असा माझी पण जमीन सगळी पडींग ती जमीन काय जायना ही त्यांची चुकीची कल्पना असे शे जे शेतकार लोक असा शे जे असे जमनीचे मालक असा त्यांना तांकां त्या जमनीचो वापर करण्यासाठी पोगो कितें सर आता शेतकारान ऑलरेडी आमचे भुरगे बारा तालुक्यांनी बारा कॉर्डिनेटर्स असा एग्रीकल्चराक जे भितून आमी प्रॉन्स फार्मिंग सगळे सगळे फार्मिंग्स येतात हॉर्टिकल्चर व्हॅजिटेबल सगळे ते आता कितें केलां ऑलरेडी थोड्या लोकांनी आपले जमनी जे पडींग असले पळय ते आमच्या भुरग्यांक लिजाचेर दिलं काम करपाक सो आमकां ती टीम इतली वाढोव ऑलरेडी कडेन थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी प्लस न्यू भरगे आमकां जॉईन जे असा सो आमचे दोन दिस फाटी आमचे वर्मी कंपोस्टाची ट्रेनिंग झाली त्याच्या पहिली आमची मशरूम ट्रेनिंग झाली त्याच्या आमची ऑर्गेनिक ऑर्गेनिक फार्मिंगेर ट्रेनिंग झाली सो हे आमचे पोल्ट्री फार्मिंग झाले सो गोड फार्मिंग हे डिफरंट डिफरंट जे फार्मिंग असा पण ते ट्रेनिंग आमच्याकडे कंटिन्युअस चालू असते हे बॅगग्राऊन आमचे ती एक आमचे शेतकार टीम कंटिन्युअस काम करता आम्ही लोकांक मेळा परते लोक त्यांना स्पेशली सांगता तुम्ही जसे सांगले जागा पडींग असा ती कोण करतलो काय भुरगो पण हितून सर प्रॉब्लेम जो जाता तो मेन म्हटलं फायनेन्सीस कि्यात तो जागो पडींग असल्या कारण तो परत तो रिबिल्ड कर रियूज करपाक जो फायनेन्सीस लागून खं ना खोई आमका एक आमका एक ब्रेक आमच्या पडता तेका लागून जो कडल्यान जो सपोर्ट पॉलिसीज जाय एग्रीकल्चर यूथ पॉलिसी झाली ही यूथ पॉलिसी एग्रीकल्चर यूथ पॉलिसी अजून म्हणून हा सदांच म्हटा टू थावजंड टुवेलाचं जर मेनिफेस्टो जर परिवर्तन पयत झाला कितें करून गेला पळय हे सगळ्या लोकांच्या फुड्यान येतलें आणि त्याचा पोस्टमॉर्टम आम्ही हंड्रेड पर्संट हेंच्यांनी कितें आमकां सपनां दाखयलीं आनी गोंयचें आणि गोयचे दवरलें ते आतांच तुवें एक मधी गोश्ट अशी हाडली ती गोश्ट म्हणल्यार कमनीद आणि तुवें कितें म्हणलें की कम्मी जागा खूब खूप भायल्या लोकांनी हडप केल्या घेतल्या आणि तेजेर घरां बांदल्या आता आसा कितें कोमनीदच्या कायद्या प्रमाणे कुमदाजच्या जागे फक्त गोंयकारूच आणि जेका घर ना तोच मनीस घर तेका ती जागा जाय असो साधारणसं काय बरोबर आणि आता त्या कोमदाच्या कायद्यान खूप एमेंडमेंट झाले हे अमेन्डमेंट कोणी केल्या आणि हे अमेंडमेंट कसे के कोमदादिन केले किंवा कोर्टान कसे केले जो कायदो ओरिजिनल असा आणि जे बेनिफीट फक्त गोयकारांक मेटाले तो, तो कायदो बदलून एमेन्डमेंट हाडलो या एमेंडमेंटाचेर तुम्ही केन्ना विचार केला बाबा की तो एमेंडमेंट जो जाल्लो आसा तो परतो रिनस्टेट जावचो कायदो म्हणून हय सर तेजेर आमी आतां कॉमदादाची आमची फाटी आठ दीस फाटी आमचे दोन जे कोमदाद एक्सपर्ट्स आसा ते जाणकार आसा तेंच्या कडेन मिटींग जाली सो तेंच्यांनी आमकां तो कॉमदाद कोड ऑफ कोमदाद बुकूय आमच्या कडेन दिल्लो आसा स्टडी करपाक आमी तेंच्या कडेन उलयले सो आमचो ते कोमदाद लॉचेर आमची आमी फूल अभ्यास करून आमी तेजेर कितें घालपाक जाय अमेंडमेंट चेंजीस जे घालपाक जाय जे जे चेंजीस म्हटलंस परत परते परते आता ते रिवोक जाय रिवोक जाय सेम आमचे जे, जे नेम चेंज असा परत डिफरंट डिफरंट जे आसा भरपूर रेंजर परत आमचा हेल्थ एक्ट असा ज्याच्या अंडर तुम्ही सगळे झोपटपट्टी लाईट आणि उदक घेता हे हेचेर आमकां चेंजीस तेचेर आमचे काम चालू आसात पण हेका लागून सरकारा कडल्यान जो सपोर्ट जाय जो पॉवर असा तो ना लॉज आम्ही करू फक्त सांगू शकता आणि पोगो बिल जर यांच्यांनी ना बाकीचे लॉ ते पण म्हणून खबर ना म्हणून आम्ही लोकांक सांगता गाववाल्यांक सांगता की तुमचे गाव तुम्ही राखा सध्या हेच करू शकता आम्ही एसंब्लीत काय करू कित्याक किया युजलेस मनीस थं गोयचे ना पडलेले पण गोय असा आता विकूंक काढला पण ते लोक लागून त्या गोयकारांना सांगता की तुमचे गाव तुम्ही राखा तुमचे कॉमनवाल्थ जागो तुम्ही राहत आता कितीकडे आम्ही डेमोलिशन ऑर्डर काढला आम्ही उजगाव डेमोलिशन ऑर्डर काढला इल्लीगल हाऊझिंग आम्ही चोडणां काढला आम्ही रेवाडे काढला असे डिफ्रंट डिफ्रंट जाग्यांचे कंप्लेंटी घालीत असा आणि भरगे आणि त्यान खा खरी पंचायत त्यांना एनओसी दिवप लायसन्सीस दिवसात खं ना आता भियात फाटी सरता किंवा ये आर्जी येतली लॅटरं घालतरी फाल्यां ते फसतले तेका लागून तो एक एक ब्रेक कसो त्यांना पडला पण तो जर वयल्या लेवलार वचपाक जाय लोकांनी प्रत्येक गांवकारांनी प्रत्येक विलेजरांनी आपलो गांव राखपाक आपल्या पंचायतीन इनवॉल्वमेंट जावपाक जाय ग्रामसभेन इनवॉल्व जावपाक जाय जर जवपक दिसता की त्यांना लिगल केस सपोर्ट जाय लेटर जाय जाल्यार ले रेवोल्युशनरी गवून सदांच तेंच्या खातीर आसतले आनी तेंच्यांनी आमकां अप्रोच करचे आमी त्यांना लॅटरांना दितले लिगल जे सपोर्ट जायना लिगल जो मार्ग दाखोवपाक जाय तो मार्ग आमी दाखयतले आता पर्यटनचा विषय तुम्ही हाडलो आणि तुवें म्हटलं कितें की मायनिंगा उपरांत गोयां फक्त वाचूंक शकता तो एकच उद्योग म्हणल्यार पर्यटन बरोबर आणि तेजी खूप वाट सध्या आनी आणि तुम्ही म्हणटा तुका दिसतं की डबल ट्रॅक जर जायत दुधसागर जे पर्यटनाची वाट लागतली व खूप सोबीत वाठार बरोबर थंय पावसान पडट्या पावसान थंय शेकड्यांनी नो हजारांनी टुरिस्ट थंय त्या वाठाराक भेट देतात बरोबर व डबल ट्रॅक जर जाय या वाट लागतली शुअर काय तो वाठार कदाचित दोन ट्रेनि असल्या कारण डबल ट्रॅक झाला ट्रेनीची ते संख्या वाढली आणि लोक येतले आणि वाठार फुलतो असं जाऊ नये सर तो डबल ट्रॅक जर पॅसेंजर ट्रेनिंग असलो डिफरंट गजाल असली जो जो डबल ट्रॅक जाता फोर लेन जाता ते ट्रॅक फक्त कोळसो व्हरपाक जाता ते कोळशान के मेजॉरिटी ऑफ कंट्रीज आसा तेंच्यांनी कोळसो बँड केल्लो असा कोल कोल एनर्जीचेर ते रिलाय दे आर टर्निंग टुवर्ड्स रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आणि सरकार फक्त या अडानिक सपोर्ट करपाक आणि त्यांचे सेंट्रल त्यांची वडली सेटिंग्स असा त्यांची इन्वस्टमेंट असा त्यांना प्रॉटेक्ट करत आज आमचं टेक्स पेयर्सांचा पयसो त्यांचा कोल व्हरपाक त्यांना रोड बांदून दिता डबल ट्रेकिंग करून दिता आमच्या पैशांनी आज त्यांना ते हॅल्प गोंयचें कांयच बरें कायच ना गोंय जे आमचे ग्रीन गोवा म्हणटा ते ब्लॅक गोवा जातले आणि पर्यटन म्हणटा ते कोळसो पळोवपाक खंयचो फॉरेन टुरिस्ट सोड लोकल टुरिस्ट पासून कोळसो खापचं ना सो टोटल डिस्ट्रक्शन जाऊ म्हणून तुजेर एक आरोप आसा आरोप असा तूं जू प्रत्येक खाटी घाटी असो म्हणून संबोधित करता आणि गोंयचो जो वाठार आसा जी स्टार हॉटेलां आसा फायव स्टार आसा त्या हॉटेलात काम कोण करता आमचे कितले कर थंय काम करता जी कामां सादारणसो एक गोय भायलो मनीस त्या कामां हात घालता आणि ते काम करता आम जे आमचे गोयकार लोक व्हाईट कॉलर जॉब सोपी ती कामं करू वसना तू म्हणता म्हणून एक तुझे एक असं राग उक्तला एक अशाच हॉस्पिटेलिटी इस्टाब्लिशमेंटाच्या तुका याचे म्हणजे सर आम जे आमचे रेव्होल्युशनरी गोवन्सचे एकूच हे असा की ज्या जमनीचे आमच्या या जमनीचे जर येतं जर त्याचा बेनिफीट डायरेक्ट बेनिफीट गोयकारांना आयज फाय स्टार हॉटेलां झाली गोयकारांची काय ना त्या हॉटेलांत जे मेळपाक ट्रेनिंग भुरग्यांक एम्प्लॉय करपाक जाय ते गोंयकारांक कांयच जायना आज थंय गोंयकारांक कमी सॅलरीचेर काम लायतात एक्सप्लॉयटेशन करतात हॅरेसमेंट करतात भरगे काम भुरगे मागीर बोटीर चल भायर चलले आनीक खंय चलले जो एनवायरमेंट वर्क कल्चर जो जा जाय एक बाबा फाय स्टार हॉटेल ते गावातलेच लोक बाबा बसे बाली टुरिझम खंय ट्युरिजम आसा ते लोकलूच लोक काम करता तशें ना हांगा हा मॅनेजर हाडून तो हाडटा आपल्या लोकांक हाडून थंय भरता सगळें करता हांगा वर्क फॉर गोंयकार काम करिना अशें सर जें हें आसा पळय जे एक मायंड सेट आमी रेडी ते, लो, ते? ते लोक म्हणटा गोंयकारांक सुसेगात गोंयकार तेंकां काम करपाक नाका अशें सर अजिबात ना आयज आमी वारो खावन ना जाल्यार ऑक्सिजनूच खावन जगना आनी उदकूच पिवन जगना आमी खंय ना खंय तरी जोडटा काम करता कश्ट करता आमची जी लायफस्टायल आसली ती डिफरंट आसली आयज हेंचें कितें चल्लां भायल्यान हाडलो वर्क हाडलो हाडला एक्सप्लॉयटेशन करता एक्सप्लॉयटेशन कशें करता की त्यांना रूम दिलो मागीर तो फॅमिलीक सोडून येता रूम तो म्हणटा रुमार वचं आपण करतलो की त्यापेक्षा आपण ओ टी घेता आणि ते बारा वरां पंदरा वरां काम करता आणि आपण जोडता आणि ते पैसे काडटा आणि भायर धाडटा सो हेतून जी वर्क कल्चर जो आसलो आमची जी लायफस्टायल आसली सगळ्यात इम्पोर्टंट आयज भायले लोक गोंयांत लायफस्टायल एन्जॉय येताले ते सुशागतपण पण जे आम्ही म्हणटा पळय सर इट्स अ लायफस्टायल आणि ती वन ऑफ द बेस्ट लायफस्टायल असली आज जे हा कॉम्पिटिशन जी धावपळ चल जी मेट्रो सिटी भाषे जी लाइफस्टाइल जाय ये ला पण ती इन एज अ तू हॅपिनस क्वेश्चन जर आम्ही मुगेत आमचो पॉप्युलेशन हॅपिनस तो हा ना तरी काबार जाता आमच्या गोयकारांकडे पहिली वडले बिल्डिंग्स नासले वडले गाडयो नसले पण जे हॅपिनस असले जो एक शांती असली मनात एक पीस असलं जे कंटेंट लाईफ असले पण ते बरे असले तो आज ना आय प्रत्येक मनीस तुम्ही जर फायनली पोव स्पिरिअली पोवले जे सगळ्यांना हॅपिनस आहे आणि हॅपिनसच्या डायरेक्शन धावता पण ते हॅपीनस गोयकारां ह्या केन्नाच केनच ना बिकॉज आमच्या एन ही धावपळ ना सगळ्यात इम्पॉर्टंट आणि गावांप्लॉईट जाऊन घेऊ वडला क्वेश्चन मार्क तो एक्सप्लॉयट करून घेणार म्हणून हे वडले वडले जे कॉर्पोरेट्स असा ते गोयकारां कामा काढून उडयता आणि एक त्यांच्यानी एक चित्र क्रिएट केला एक पिक्चर क्रिएट केला की गोयकारांक काम करे ना म्हणून आणि काय ना आता एका वर्सन सुमार वेचणूक येतली या वेचणुके तुम्हाला पुराय गोन तुझे नेटवर्क केला हय तुझ्या आर जी ग्रुपा तर्फे कोण इलेक्शना उभे बी विचार तुझा असा सर so, आता आमकां भरपूर मॅसेजीस येता भरपूर कॉल कॉल येतात जर तुम्ही सोशल मिडिया पय ना नॉर्मल so, सुद्धा मिटिंगे वयता की लोक आमकां डायरेक्ट सांगता की तुम्ही इलेक्शनाक आरजी इलेक्शनाक म्हणून सो फाटीत आमची कोर कमिटीची एक मिटींग झाली तेतून आमी हें डिस्कशन केलें की बाबा बसपाचें काय ना सो आता जो नेक्स्ट स्टेप तो आम्ही प्रत्येक आमच्या गावातले जे मेन मेन घेवन आमी एक कॉमन मिटींग करतले एकदां एकदा पंदरा पंधरा तारखे फिफ्टीन ऑक्टोबर झाले की मिटींग्स घेवपाक मेटले सो ती आमी घेवन आम्ही डिसायड करतले की बाबा इलेक्शनाक वचपचे काय ना पूण जो लोकांचो जो डिमांड आसा लोकांचे जे एक एक्सपेक्टेशन आह की आर्जीन इलेक्शनाक देवचे आणि चाळीसू कॉन्स्टिट्युएंसीत आपले कॅन्डिडेट घालचे म्हणून आणि तेचेर आम्ही डिस्कशन ऑलरेडी चालू केला आणि ते आता लेवलाचेर ले डिस्कशन करून बेगिनच हय कितें ना ती न्यूज एक प्रस्न तुका प्रश्न गोंयांतल्यान तुका कितलो पर्संट सपोर्ट लोकां कडल्यान सो आता तो सपोर्ट कितलो असा हे सांगू शकना आम्ही पण जो सपोर्ट आसा पण सर तो सपोर्ट इतले पॉवरफूल असा की या राजकारण्यांची न्हीद तेंच्यांनी हंड्रेड पर्संट घालली असा तेंकां झेम पडना सध्या आणि प्रत्येक जणांच्या तोंडान प्रत्येक मिटिंगेक त्यांची ब्लॉक लेवल मिटींग जावं ना कॅबिनेट मिटींग जे आरजी शिवाय तेंची मिटींग फुडे जाल्यार हो सपोर्ट सध्या जो आसा पण तोच सपोर्ट आयज सरकाराक हालयता जर जर सपोर्ट पुढे वाढलो उडोवपाकूय आमकां टायम लागचो ना तर आम्ही याच या मुद्द्याचेर आईची ही मुलाखत आम्ही हंगाम सोपोया ते म्हटलां की ताका भरपूर सपोर्ट असा लोकां कडल्यान आणि दुसरो मनांतूय एक विचार चलता मदीं मदीं तेंच्यो मिटींगो जाल्या पुराय गोंयभर सगळ्यात मेंबरांक एकठांय हाडून तिने ताचेर विचार विनिमय केला की फुडले वेंचणुकेक येता ते वेंचणुकेक त्याच्या आरजीचे कितले लोक वेंचणूक लढवतले आता आम्ही अशेंच म्हणया मनोज की या फुडल्या तुझा जे विचार असा आणि गोया खातीर तू कितें बरें बरें चिंत्ता तिथून तुका यश मेळचें हीच आमची मागणी